जगातील सर्वात वेगवान क्रूझ क्षेपणास्त्र म्हणून ओळखलं जाणाऱ्या ब्रह्मोसचे सुखोई 30 MKI या लढाऊ विमानातून आज यशस्वी चाचणी घेण्यात आली. ओडिशामधल्या चांदीपूरच्या वायुदलाच्या तळावरून ब्रह्मोस क्षेपणास्त्रासह सुखोईनं उड्डाण केलं. त्यानंतर बंगालच्या उपसागरामध्ये असलेल्या लक्ष्याचा क्षेपणास्त्रानं अचूक वेध घेतला. आजवर केवळ युद्धनौकांवरून ब्रह्मोस डागण्याची भारताची क्षमता होती, मात्र आता हवेतूनही या क्षेपणास्त्राचा मारा करता येणार असल्यामुळे वायुदलाची ताकद अनेक पटींनी वाढल्याचं मानलं जात आहे. ही एक ऐतिहासिक घटना असल्याचं सांगत संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांचं कौतुक केलंय. Launch of the BrahMos from the Sukhoi aircraft is a demonstration of what we call as the air-launched cruise missile. There is no doubt that this successful test is a positive achievement, commendable achievement. DRDO, Air Force have to be given necessary shabash. And it also now gives India the equivalent of what some people are calling as a deep strike surgical capability, because you can launch this missile from well over the horizon. The Sukhoi flies at about roughly 3 to 3.5 kilometers up in the air.